नमस्कार. रुचकर पाककृतीमध्ये मी सरोज आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रीखंड्याचा चक्का बनवण्यासाठी लागणारं दही कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नवीन रेसिपीज पाहण्यासाठी रुचकर पाककृती चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. चक्क्याचं दही लावण्यासाठी इथे मी घेतलं आहे 1/2 लिटर फुल क्रीम दूध आणि 2 टीस्पून दही. श्रीखंडाच्या चक्क्याचं दही लावण्यासाठी इथे मी म्हशीचं 1/2 लिटर दूध मध्यम आचेवर तापत ठेवलं आहे. ते आपल्याला पूर्ण तापवून नाही घ्यायचं आहे. दूध फार तापवायचं नाही आहे. हे साईडने असं थोडं थोडं गरम होताना दिसलं की आपण हा गॅस बंद करायचा आहे आणि 5 ते 10 मिनिटं हे दूध आपण थंड करून घेऊ. 10 मिनिटं झाली आहेत. आपलं दूध थोडं गार झालं आहे. त्यामध्ये आपण विरजण लावण्यासाठी दही घेतलं आहे ते घालून घेऊया आणि हे व्यवस्थित ढवळून 3 ते 4 मिनिटं हे आपण व्यवस्थित ढवळून घेऊया. ते 3 ते 4 मिनिटं झाली आहेत. हे मी व्यवस्थित ढवळून घेतलं आहे. हे मी चमचा वापरला आहे. तुम्ही विस्क हँड विस्कसुद्धा वापरू शकता. चक्क्यासाठी दही लावताना नेहमी निरसं दूध पूर्ण तापवून नाही घ्यायचं आहे. आत्ता आपण जसं तापवलं तेवढंच तापवून नंतर आपल्याला दही लावायचं आहे. असं दही लावल्याने आपल्याला छान मलईदार आणि जास्त चक्का मिळतो. आता आपलं हे व्यवस्थित ढवळून झालं आहे. याला आता आपण झाकण लावून 7 ते 8 दही लागायला बाजूला ठेवून देऊया. किंवा तुम्हाला सकाळी जर चक्का बनवायचा असेल तर तुम्ही आदल्या रात्री याच प्रकारे दही लावून ओट्यावर एका उबदार ठिकाणी ठेवू शकता. आता मी हे दही 7 ते 8 तास विरजायला बाजूला ठेवते. अशा रीतीने आपण आपला चक्क्यासाठी दही लावायचं असेल तर याच पद्धतीने तुम्ही दही नक्की लावून बघा.